तुझ्यात जीवरंगला। मी तुम्हाला सांगितलंय ना, रेणूच्या मना विरुद्ध काय बी होणार नाही। मला फक्त एवढंच माहितीये की मुलीला जबरदस्ती करून लग्नाला तयार करायचं नसतं। रेणू, मी आता ह्यांच्या समोरच तुला विचारते, खरं सांग, तुझं कुणावर प्रेम आहे का? नाही। कशाला नाही मग तीच लगीन करायला? मी ज्या मुलाला ओळखतच नाही त्याच्याशी कसं करणार लग्न? जोवर तू वय म्हणत नाही तोवर तुझं लगीन होणार नाही। जो शब्द राणाचा प्रशांत कदम माहित ना, त्यांचा जरा रिपोर्ट सांगा की आम्हाला तसा आहे। बरा बरं ते ना, त्यांचं घर कुठे? ते काय ते समोरच घर आहे त्यांचं, पण ते लग्नाची पान सुपारी फोडायला गेल्यात। मानापानात सगळं ठरलेलं आहे, दोन्हीकडच्या बाजूस मंजूर आहे, तवा फोडा सुपारी। आता मला सगळं खरं सांगितल्याशिवाय तू कुठेही जायचं नाही। कुणाच्या प्रेमात पडली असतो? मी आणि जयंत, म्हणजे आपले राजवाडे सर, आमचं लई प्रेम आहे एकमेकांवर। तू झाडीशी वाड्यावर पोच, त्या पाहुण्यास पहिले हाकलून काढव तिथन। अहो राणादा, ते रेणूला बघायला आलेलो पोरग एक नंबरच पिंड काय। पण ते समजे वाड्यावर पान सुपारी लागत की तुला राणादा, तिकडे सुपारी फुटली नसेल ना। तो मुलगा दारू पितो माहिती आहे तुम्हाला? एखादा माणूस दारूड आहे म्हणून ते बाद आहे असं समजू नये। काय ग रेणू, त्या घराला शोभल असं लग्न करावं असं वाटतंय ना तुला? माझं लग्न? अरे वाड्यात जाऊन तुझ्या लग्नाची सुपारी भी फुटणार आम्ही। रेणूचं लगीन लागणार त्या मस्तडीचं नाक खेचलं जाणार। सर, काल रेणूचं लग्न ठरलंय, पान सुपारीचा कार्यक्रमही झाला। दोन मिनटं झालं, दोन मिनटं ऐका ना, एक ऐका ना, ते दौलतवाडी हेच काय? हा हीच की। ते राणा पॅलॉन कुठे असेल शेतात? ते शेत कुठे? शेत तुम्ही कोण? मी मला ना, मी सन्नी आहे तो हटना मांगताय, नाही आटा तो फाटना मांगताय, चिंच पोकळी तर ऋतिक रोशन, म्हणजे मी सन्नी मुंबईवरून आलोय। राणा तरी काय काम काढ्या? काय थोडा उनका अडवाईज लेने काय, थोडा ऐसा पर्सनल है अडवाईज। कसला वाईज लेने काय? वाईज नाही अडवाईज, क्या आहे थोडा जरा प्रेमाचा लफडा आहे, जरा त्यांची मदत हवी, म्हणजे जरा त्यांनी मदत केली तर बरं होईल असं आहे। देवानं सगळं मॅटर काय राणाकडे सोडवा दिलं वाटतं। नाही म्हणजे ते हमार रेणू आहे ना? नाही नाही, हमारा बबली आहे। क्या वो होईच नाही बोलता, पाच साल हो गया। नाही तू सोडव, नाही उपर जो अण्णा पीछे लगाय 10 करोड केले, थोडा उसका मदत चे। तुम्ही आता जाता इथनं जावा। नाही नाही असं करा, राणा तालमी तीन झालाय आणि हे नवीन कटा कशाला? नाही 10 करोड द्यायचे, तेच बबली पण नाही बोलतो, त्याला करा ना मदत, तुम्ही एवढे भोले वाटत मस्त दाढी बिडी। काल रोहित शर्मा काय मारला माहिती आहे काय? विकेट म्हणजे विकेट। गुड मॉर्निंग सर। हा गुड मॉर्निंग। सर मी काल टेन्सेसचा अभ्यास करायचा खूप प्रयत्न केला, पण सर सर काही प्रॉब्लेम आहे का? हा तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का दिसताय? नाही काही नाही सर, आत येऊ का? हा या ना। गुटन मॉगन सर। हा गुटन मॉगन। अरे वा काका, आज एवढ्या लवकर? अरे हा प्रकाश न्यायला आला होता मला। अरे इतक्या रातच्याला पाहुण्याच्याकडे जाणं बरं नाही रे बाबा।
ती काय नावं ठेवतील ते मला ठेवतील ना बा. मी पत्ता द्या. ओ बापू, तुमच्या वयाचा मान ठेवतोय म्हणून गोडी गुलाबीने विचारलं, टाळकस अटकवू नका माझ. रेणू कुठं आहे? इथेच आहे की, मगाशीच आली आहे. अहो काकू, तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, मग खोटं काय बोलताय? खोटं नाही, मगाशीच आली आहे, मी बोलवते. अहो जरा माणसाच्या मनाचा विचार करा की, उगा आपली हाऊस म्हणून लगीन करून द्यायला वय. रेणू, अगं कुठे होतीस तू? अगं मावशीकडे गेलते. बोल की, काय काम होतं काय? बघा, मी म्हणलं होतं का नाही? मग असं का सांगितलं मावशीकडे गेले म्हणून? अहो ती मावशीकडे जात होती आणि जात असताना वाटत फोन आला ना म्हणून मग. बर, आपण इथे खरं खोटं करायला आलो नाही. अहो तुम्ही बोलणार होतात ना रेणूशी, बोला ना. हे बघ रेणू, तू कुणाला भी घाबरू नका, तुझ्या मनात जे असाल ते असा. मी सांगतोय ते नीट ऐकाय. तुला जे स्थळ आलंय ते चांगलंय. पोरगा दारू पितोय. आणि मी त्याच्याबद्दल जे जे काय ऐकलंय ते काय लई चांगलं ऐकलेलं नाही. तरी बी तू लगीन करायला तयार आहेस? अहो तो आधी पित होता पण आता सुधारलाय, तशी कल्पना आम्हाला धाकल्या वहिनी साहेब तुला विचारलंय ना. तुझ काय म्हणणं? हे बघ रेणू, तू कसलंही प्रेशर न घेता सांग. तुझ्या मनात नसेल ना तर हे लग्न होणार नाही. अगं बोल की. हे बघ, समजा आता तुझ्यावर आहे. रेणू सांग की, खरं खरं सांग. सांग बाळ. मला पसंत आहे स्थळ. अंजली, मी लग्न केलं तर जयंशीच करणार, नाहीतर नाही करायचं मला लग्न. चिठ्ठी दिली का रेणूला? हो. काय म्हणाली ती? वाचली नाही अजून, मी नंतर करते. हा बाय. कोण कुणाचा होता? अशा काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आता नाही सांगू शकत, पण मी वेळ आली की नक्की सांगेन. तुमचा विश्वास आहे ना माझा? सगळ्यात जास्त. थोरल्या वहिनी साहेब कुठं दिसत नाहीत? त्या कशाला पाहिजेत आता? ही अभ्यासाची चिठ्ठी द्यायची होती त्यांना. आओ बघू बघू. आता आम्हाला कळलं बघ, ही रेणू लग्नाला का तयार नाही ते. या रेणूची बाहेर काहीतरी भानगड आहे आणि ती मास्तरडीला माहित आहे, म्हणून सारखं दोघी नाही 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 नाही. कसं तरी दिसत होती प्रोफाईल वर, तसेच आहे, पाहिजे होते तसेच आहे, परफेक्ट आहे. घाबरलो मी, माहिती आहे का काय बोलला? कसे तरी दिसत होते. महाराष्ट्र नाहीये नाही, मला माहिती आहे. पण त्याच्यामुळे त्यांनी कसे तरी अर्थ बदलले. हा हा, त्याचं काही टेन्शनच घेऊ नका सर तुम्ही, आपण करून टाकूया ना. हा सर, ते म्हणाले मोबाईलचं कवर मी नंतर देतो. तू मोबाईल घेऊन दिलास नाहीला? नवरा कोणाचा आहे, भांडत आहे कोण? एवढं काय बोलते रे? कुछ कह तो नहीं कर रहा?